आज नवरात्रीचा 9वा दिवस आहे ना, तर आज भगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी। चला तर मग, भगरीचा भात बनवण्यासाठी मी ते 1/2 किलो भगर घेतली आणि शेंगदाणे घेतले 200 ग्रॅम आणि 10-12 हिरव्या मिरच्या। आता सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, भगर स्वच्छ धुवून घ्यायची। आता भगर मी चांगली साफ करून घेतली आहे, त्याच्यात काय असेल तर कड वगैरे किडा वगैरे चांगली साफ करून घ्यायची आणि 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, 3-4 पाण्यानी। आणि आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया। तुम्ही शेंगदाणा मग घाला किंवा आपलं रोजचं वापरायचं असेल ते जरी घातलं तरीही चालेल। आता हे आपण जसं आपण भात शिजवतो की नाही तसं शिजवून घ्यायची भगर। आता एका गॅसवर मी भगर शिजायला ठेवते आणि इकडे आमटी बनवून घेते शेंगदाण्याची। आमटी बनवण्यासाठी मी ते आता शेंगदाणे भाजून तलपारे काढून घेतलेले आहेत, चांगले कडक शेंगदाणे भाजून घ्यायचे आपण। आमटी खूप छान होते आणि जर तुम्हाला जर याच्यात बटाटा टाकायचा असेल तर एक शिजून बटाटा देखील टाकू शकतो। आता मी नाही बटाटा शिजवला कारण की खूप भूक पण लागली आहे आणि माझ्याकडे वेळ पण नाही, सकाळपासून मला किंजुनी काहीच करू दिलं नाही, म्हणून मी पटकन आता भगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवते, उपवास आहे ना आज माझा। चला आता आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया, मिरची टाकूया। खूप मिरच्या मोठ्या आहेत ना, तर मी आता हे अशा 2 तुकडे करून टाकते याचे। आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया आणि जास्त बारीक नाही पिठावानी करायचं, थोडेसे आपल्याला दरदर वाटायचं आहे, जास्त पण दरदरा नाही जास्त पण पिठावानी नाही, मीडियम साईजचं असं वाटून घेऊया। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि परत एकदा करायचं, हां परत एकदा वाटायचं। ओके, पाणी घातल्याशिवाय तर ते थोडंसं बारीक होत नाही ना। आपण आणखीन एकदा ह्याला फिरवून घेऊया, आपण असं वाटून घ्यायचं, बघा टेक्स्चर आहेत ना त्याच्यामध्ये। आता ह्याला फोडणी देऊया आपण। आता आपण एका टोपामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला जेवढं बनवायचं आहे ना तेवढं अगोदरच ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया। आपण इकडे बघा शिजत आली आहे, लगेच शिजते पटकन। आता आपण काय करायचं, याला मध्ये अदर असं हलवून घ्यायचं मध्ये आधी आणि गॅस कमी करायचा आणि ह्याच्यावरती झाकण मारायचं, झाकण मारूया आणि शिजू देऊया। लगेच शिजते, 5-7 मिनिटात तुमची भगर बनवून तयार होते। हे बघा हे झालं आहे ना मम्मी, हा हे झाले, असं आपण बनवून घ्यायचं, जास्त पातळ पण नाही घट पण नाही। आता ह्याला द्यायची फोडणी, तर मग देऊया। आता तेल आपण चांगलं गरम होऊ देऊया। ही शेंगदाण्याची आमटी आणि ही भगर काय मस्त लागतं ना, खूप छान लागतं। मी नेहमी हेच बनवते उपवासाला आमच्या घरात, सगळ्यांना आवडतं, मला आवडतं, माझ्या मुलींना आवडतं, पूर्ण माझ्या फॅमिलीला सगळ्यांना आवडतं। आमच्याकडं भगर आणि शेंगदाण्याची आमटी हेच बनतं उपवासाला। आणि माझ्या मोठ्या मुलीला ना साबुदाण्याची खिचडी खूप आवडते, एवढी आवडते ना आठवड्यातून 2 वेळा तर आमच्याकडे बनतेच साबुदाण्याची खिचडी। चला आता तेल गरम झाले, मी आता त्याला फोडणी देते, आमटीला फोडणी देते। आता आपण लगेच ह्याला झाकण मारायचं। आपण ह्याला ना एक मस्त दणकून उकळी काढूया। ओके, हां आणि आता आपलं रेडी आहे शेंगदाण्याची आमटी आणि भगर। आता आणि भगर पण तयार आहे, हे बघा आपली भगर पण बनवून तयार आहे, शेंगदाण्याची आमटी पण बनवून तयार आहे, झटपट 10 मिनिटात बनवून तयार। तर आता सर्व करताना भेटू। हा बघा ह्याला, हा उकळी आली ना मम्मी, हा उकळी आली बघा, अशी आपण छान दणकून एक उकळी काढायची आणि मग अशी आपण मीठ घातलं होतं वाटणामध्ये, आता आणखीन थोडस घालायचं अगदी चवीनुसार। आणि बघा किती छान बनली आपली शेंगदाण्याची आमटी।
सर्व करूया सर्व करूया आणि हे आपली बनले भगरा भगर आणि याच्यावरती शेंगदाण्याची आमटी बघा हाताने असं खायला ना आणखी मज्जा येते चमच्यापेक्षा हाताने खायला मज्जा आणि किंजूस ना लय मला त्रास देते बाबा काय करायचं गरम आहे चिंगू हात लावू नको हे पा आपली शेंगदाण्याची आमटी आणि भगरीचा भात बनून तयार आहे रेसिपी आवडल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि उद्या भेटूया बाय.